नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एकवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्याने चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्याने चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बेलायकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग चालू करू आजचा पहिला प्रश्न राज्यस्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन मुख्यमंत्री राज्यस्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात पुढचा प्रश्न लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो अरबी समुद्र लक्षद्वीप हे अरबी समुद्रात आहे पुढचा प्रश्न पारो विमानतळ कोणत्या देशात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो भूतान पारो विमानतळ भूतान देशामध्ये आहे पुढचा प्रश्न कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर मित्रांनो रायगड रायगड जिल्ह्यामध्ये कर्नाळा अभयारण्य आहे पुढचा प्रश्न रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली तर उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये सुरू झाली पुढचा प्रश्न अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे तर उत्तर आहे मित्रांनो ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे आत्मचरित्र आहे पुढचा प्रश्न रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली तर याचे उत्तर आहे मित्रांनो स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली पुढचा प्रश्न जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो दहा जानेवारी दहा जानेवारी या दिवशी जागतिक हास्य दिन साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो हॉकी हॉकी या खेळाशी संबंधित रोमेश पठानिया हे नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोणाला मिळाला तर याचे उत्तर आहे मित्रांनो इंदिरा गांधी इंदिरा गांधी यांना सर्वप्रथम महिलांमध्ये भारतरत्न मिळाला होता पुढचा प्रश्न आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र डॉक्टर नरेंद्र जाधव यांचे आहे पुढचा प्रश्न भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते आहे तर याचे उत्तर मित्रांनो सिक्कीम सिक्कीम हे भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य आहे पुढचा प्रश्न जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो तर याचे उत्तर मित्रांनो वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी या दिवशी जागतिक सामाजिक न्याय दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न अतनुदास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो तिरंदाजी तिरंदाजी या खेळाशी संबंधित अतनुदास हे नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो सरोजनी नायडू भारतातील प्रथम महिला राज्यपाल सरोजनी नायडू आहेत पुढचा प्रश्न चार, चा चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो जयंत नारळीकर चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र जयंत नारळीकर यांचे आहे पुढचा प्रश्न महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो सातारा सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे पुढचा प्रश्न जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचे उत्तर मित्रांनो तेवीस मार्च तेवीस मार्च या दिवशी जागतिक हवामान दिन साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न नरेश कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो टेनिस टेनिस या खेळाशी संबंधित नरेश कुमार हे आहेत पुढचा प्रश्न भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो मीरा कुमार मीरा कुमार या भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो लक्ष्मण गायकवाड उचल्या हे आत्मचरित्र लक्ष्मण गायकवाड यांचे आहे पुढचा प्रश्न जनगणमन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर जनगणमन हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो सात एप्रिल सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो सात एप्रिल सात एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न ओम प्रकाश हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो कुस्ती कुस्ती या खेळाशी संबंधित ओमप्रकाश दहिया हे नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे तर याचे उत्तर मित्रांनो आरती शहा आरती शहा ही भारतातील पहिली इंग्लिश खाडी पोहणारी महिला आहे पुढचा प्रश्न ओपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर याचे उत्तर मित्रांनो लक्ष्मण माने लक्ष्मण माने यांचे उपरा हे आत्मचरित्र आहे पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रपतीपद भूषवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण तर याचे उत्तर आहे मित्रांनो प्रतिभाताई पाटील पुढचा प्रश्न जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो सतरा मे सतरा मे या दिवशी जागतिक दूरसंचार दिन साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो क्रिकेट क्रिकेट या खेळाशी संबंधित दीप्ती शर्मा हे नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो विजयालक्ष्मी भारतातील प्रथम महिला राजदूत विजयालक्ष्मी आहेत पुढचा प्रश्न मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो अच्युत गोडबोले मुसाफिर हे आत्मचरित्र अच्युत गोडबोले यांचे आहे पुढचा प्रश्न कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते तर उत्तर आहे मित्रांनो मका मकामध्ये सर्वात जास्त तेल असते पुढचा प्रश्न जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचे उत्तर मित्रांनो चौदा जून चौदा जून या दिवशी रा जागतिक रक्तदान दिन साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो गोल्फ गोल्फ या खेळाशी संबंधित अदिती अशोक हे नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण तर याचे उत्तर मित्रांनो कल्पना चावला भारतातील पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला आहे पुढचा प्रश्न समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर याचे उत्तर मित्रांनो साधना आमटे समिधा हे साधना आमटे यांचे आत्मचरित्र आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे तर याचे उत्तर मित्रांनो कोलकाता कोलकाता येथे भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे पुढचा प्रश्न जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै या दिवशी जागतिक व्याघ्र दिन साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न मनु भाकर हे को नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो नेमबाजी नेमबाजी या खेळाशी संबंधित मनु भाकर हे नाव आहे पुढचा प्रश्न दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ते कोण आहे तर याचे उत्तर मित्रांनो रजिया सुलतान रजिया सुलतान हे दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ते आहे पुढचा प्रश्न नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर याचे उत्तर मित्रांनो गोदावरी गोदावरी या नदीकाठी नाशिक शहर वसले आहे पुढचा प्रश्न शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचे उत्तर मित्रांनो बॉक्सिंग बॉक्सिंग या खेळाशी संबंधित शिवसिंग हे नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर उत्तर आहे मित्रांनो गंगा भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर याचे उत्तर मित्रांनो सुरेश तेंडुलकर राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे पहिले अध्यक्ष सुरेश तेंडुलकर हे होते पुढचा प्रश्न जागतिक वन महोत्सव दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचे उत्तर मित्रांनो एक ऑगस्ट जागतिक वन महोत्सव दिन एक ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर याचे उत्तर मित्रांनो कृष्णा कृष्णा नदीकाठी सांगली शहर वसले आहे पुढचा प्रश्न चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो बॅडमिंटन बॅडमिंटन या खेळाशी संबंधित चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात लांब लेणी कोणती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो अजिंठा भारतातील सर्वात लांब लेणी अजिंठा आहे पुढचा प्रश्न खाकरापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो गुजरात गुजरात राज्यामध्ये काकरापारा अनुविद्युत केंद्र आहे पुढचा प्रश्न मित्रांनो आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे जागतिक ओझोन दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात येतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो